नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये सर्वांचं स्वागत. मी आकाश भोसले. खरं तर 13 पॉइंट रोस्टर हे प्रकरण सध्या देशभर खूप गाजत आहे, आणि त्याच संदर्भात बोलण्यासाठी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते डॉक्टर संजय दाभाडे आपल्या बरोबर आहेत. सर, काय सांगाल, काय सध्या याला घेऊन आहे? 13 पॉइंट रोस्टर हा जो विषय आहे हा एकूण देशभरातले जे सगळे विद्यापीठ आहेत, एकूण शैक्षणिक क्षेत्र आहे, कॉलेजेस आहेत, त्याच्यामधलं दलित, आदिवासी, OBC सगळे बहुजन यांच्या भवितव्यावर परिणाम करणारा असा हा मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे या 13 पॉइंट रोस्टर हे लागू झालेलं आहे संपूर्ण देशभरातल्या शिक्षण संस्थांमध्ये, आणि त्याच्यामुळे एकूण संपूर्ण मागासवर्गीय जे आहेत त्यांचं शिक्षक पदांमधलं जे आहे, टीचिंग पोस्टमधलं जे आरक्षण आहे, ते जवळपास संपुष्टात आल्यासारखी परिस्थिती आहे. आणि आज त्या विषयावर भारत बंद आयोजित करण्यात आला होता काही संघटनांकडून, आणि देशभरामध्ये ठिकठिकाणी त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि लोक सगळे दलित, आदिवासी, भटके मुक्त, OBC सगळे रस्त्यावर येऊन सरकारच्या या भूमिकेचा पूर्ण विरोध करत आहे. आता याच्यामध्ये नेमकं 13 पॉइंट रोस्टर हा काय प्रकार आहे हा थोडा समजून घ्यायला पाहिजे. गेले अनेक वर्ष एकूण विद्यापीठ क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा अपॉइंटमेंट्स होतात, शिक्षक पदांच्या जेव्हा भरती होतात, मग ते त्याच्यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या तीन प्रकारचे कॅडर्स असतात. ह्या प्रत्येक विद्यापीठामधल्या प्रत्येक डिपार्टमेंट्समध्ये किंवा विषयवार विभागामध्ये या प्रकारच्या जागा असतात. आणि जेव्हा त्यांची भरती होते, जेव्हा याची जाहिरात होते किंवा भरती करण्याची प्रक्रिया सुरू होते, त्यावेळेस त्याच्यामध्ये 50% आरक्षण राहील ही भूमिका ठेवून, हे ध्येय ठेवून 200 पॉइंट रोस्टरची त्या ठिकाणी अंमलबजावणी सुरू होते नेमणुका करताना. त्याच्यामध्ये साधारणपणे असं दिसतं आपल्याला की एकूण जर 100 जागा असतील तर त्याच्यातल्या 50 जागा या एकूण रिझर्वेशनला येतात. जर 200 जागा असतील तर त्याच्यातल्या 100 जागा या SC ST OBCला मिळतात त्या सगळ्या पदांसाठी. अशी सगळी परिस्थिती आजपर्यंत राहिली. परंतु काही वर्षापूर्वी विवेकानंद तिवारी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया असं एक केस अलाहाबाद हायकोर्टामध्ये दाखल झाली. की विवेकानंद तिवारी जे होते त्यांनी त्यांना त्यांचं असं म्हणणं होतं की ते खुल्या वर्गातले होते, त्यांचं असं म्हणणं होतं की या 200 पॉइंट रोस्टरमुळे एकूण खुल्या गटावर अन्याय होतो आणि ही संविधानाच्या विरोधात आहे अशी त्यांनी भूमिका मांडली अलाहाबाद हायकोर्टामध्ये, आणि अलाहाबाद हायकोर्टाने ती भूमिका मान्य केली. त्याच्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि त्या प्रकरणामध्ये 7 एप्रिल 2017 पुन्हा निकाल आला की हे अलाहाबाद हायकोर्टाचा जे निकाल आहे तो तसाच राहील. आणि हे झाल्यानंतर मग भारत सरकारने त्याला विरोध करायला पाहिजे होता तातडीनं. जेव्हा अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येतो, ज्यावेळेस तो एकूण समाज हिताच्या विरोधात असतो आणि एकूण त्याच्यामध्ये अनेक मुद्दे समाविष्ट असतात, अशा वेळेस हा सरकारला, राज्य सरकार असेल, केंद्र सरकारला हा अधिकार असतो की ते सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पुनर्विचार याचिका दाखल करू शकतात आणि तोपर्यंत स्थगिती मागू शकतात सर्वोच्च न्यायालयाकडूनच, त्या स्वतः त्या निर्णयाला स्थगिती मागू शकतात रिव्ह्यू पिटिशनमध्ये. परंतु तसं केंद्र सरकारने, नरेंद्र मोदी सरकारने, प्रकाश जावडेकर जे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आहेत त्यांनी मात्र तसं काही केलं नाही सुरुवातीला. आणि त्यानंतर हे जजमेंट आल्यानंतर UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननी 5 मार्च 2018 लगेच एक सर्क्युलर काढलं देशातल्या सगळ्या विद्यापीठांसाठी, आणि त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं की हा जो निकाल आलेला आहे याची आपण अंमलबजावणी सुरू करू. आता काय झालंय की या प्रकरणामध्ये की 200 पॉइंट रोस्टर ज्याच्या माध्यमातून 50% जागा राखीव गटांना मिळत होत्या त्या आता 13 पॉइंट रोस्टर लागू झालं. 13 पॉइंट रोस्टर म्हणजे त्यांनी असं सांगितलं की विद्यापीठ हे संपूर्ण युनिट न मानता एखादा विषय असेल, सब्जेक्ट असेल किंवा एखादं डिपार्टमेंट असेल विद्यापीठातलं, ते डिपार्टमेंट किंवा तो सब्जेक्ट हे युनिट मानायचं. मग त्या डिपार्टमेंटमध्ये जर 20 जागांची तुम्हाला भरती करायची असेल तर मग त्याच्यामध्ये 20 जागांपैकी जेव्हा भरती करायचा निर्णय होईल तेव्हा मग पहिली जागा ही खुल्या गटाला जाईल,
दुसरी जागा खुल्या गटाला जाईल, तिसरी जागा खुल्या गटाला जाईल, चौथी जागा ओबीसीला येईल, पाचवी जागा पुन्हा खुल्या गटाला, सहावी जागा पुन्हा खुल्या गटाला, सातवी जागा शेड्यूल कास्टला म्हणजे अनुसूचित जातीला येईल, आठवी जागा ओबीसीला येईल, नववी जागा, दहावी जागा, अकरावी जागा परत खुल्या गटाला जाईल, बारावी जागा ही ओबीसीला जाईल आणि तेरावी जागा एसटीला येईल. जर त्या विभागामध्ये 12 जागा राहिल्या, 12 जागांची जर त्या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट आली किंवा त्याची भरती करायची असेल तर एसटीला नंबरच मिळणार नाही. आणि मग ही लोक जेव्हा भरती होतील ते रिटायरमेंट होईपर्यंत तशी राहतील. म्हणजे आदिवासींच्या वाट्याला जवळपास 30-40 वर्षांनी त्या ठिकाणी एखाद्या पदाची संधी मिळेल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की राज्यघटनेमध्ये जे 7% आरक्षण आदिवासींना आहे ते त्यांना मिळणारच नाही. परंतु 200 पॉईंट रोस्टर मध्ये ही जी परिस्थिती आहे त्याला कसं हे करता येईल, तोंड देता येईल, अशा पद्धतीने 200 पॉईंट रोस्टरची रचना होती. त्याच्यामुळे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी यांना त्यांच्या हक्काचा वाटा मिळत होता त्या रोस्टरमध्ये. परंतु ही संपूर्ण सिस्टीम आता या 13 पॉईंट रोस्टरने उद्ध्वस्त केली. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी 7व्या पोझिशनवर शेड्यूल कास्टला मिळेल, 13व्या पोझिशनला शेड्यूल ट्राईबला जागा मिळेल. त्याच्यामुळे या 13 पॉईंट रोस्टरमुळे एकूण जे संविधानिक आरक्षणाचा जो हक्क सगळ्या वंचित समूहाला, शोषित समूहाला मिळाला होता तो जवळपास उद्ध्वस्त झालेला, तो संपला अशी परिस्थिती. आरक्षण संपवण्यासाठी भाजपचा हा नवा डाव आहे असं वाटतं. अगदीच, म्हणजे मी मगाशी सांगितलं की याच्या विरुद्ध पटकन रिव्ह्यू पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करणं आवश्यक होतं, ते सरकारने केलं नाही. त्याच्याकडे टाळाटाळ केली आणि डायरेक्ट युजीसीचं सर्क्युलर काढून टाकलं आणि त्या पद्धतीने 13 पॉईंट रोस्टर लागू केलं. आपण एकीकडे बघतो की जेव्हा आर्थिक मागासांना आरक्षण देण्याचा मुद्दा आला त्याची उत्तर संविधानामध्ये काहीच तरतूद नाही. आपल्याला माहिती की खुद्द नेहरूंनी जेव्हा पहिली घटना दुरुस्ती आली होती याच्या पार्लमेंट समोर, तेव्हा खुद्द नेहरूंनी सांगितलं की आर्थिक निकषावर आरक्षण देता येणार नाही. त्याचप्रमाणे जेव्हा एक जो मंडल आयोगाचा जो निकाल आला, पहिला निकाल जो मंडल आयोगाचा आला 1992 साली, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की पी व्ही नरसिंहराव सरकारने 10% आरक्षण आर्थिक मागासांना ठेवलेलं होतं. परंतु मंडल आयोगाचं जे सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे ते 9 जजेसचं जजमेंट आहे, अतिशय मोठं बेंच आहे, कॉन्स्टिट्युशनल बेंच आहे. त्या बेंचने स्पष्टपणे सांगितलं नरसिंहरावच्या त्या आदेशाला की हा आर्थिक निकषावर आरक्षण देता येणार नाही, म्हणून तो नरसिंहराव सरकारचा निर्णय हा रद्द केला 9 जजेसच्या बेंचनी. म्हणजे याचा अर्थ असा की जे संविधानिक नाही आर्थिक निकषावरचं आरक्षण, ते मात्र मोदी सरकारने अक्षरशः 3 दिवसामध्ये कॅबिनेटची बैठक घेतली, त्याप्रमाणे पार्लमेंट समोर ते बिल आणलं आणि त्याच्यावर राष्ट्रपतींनी सही केली, 3 दिवसात घटना दुरुस्ती झाली. हा आर्थिक निकषावरचं आरक्षण हा केवळ साधा कायदा नव्हे, ती घटना दुरुस्ती करण्यात आली. एकीकडे तुम्ही जे संविधानिक नाही त्याच्यासाठी तुम्ही चक्क 3 दिवसामध्ये घटना दुरुस्ती करता आणि दुसरीकडे संपूर्ण सामाजिक दृष्ट्या वंचित आणि शोषित समूह जे मागासवर्गीय दलित आदिवासी ओबीसी आहेत त्यांचा जेव्हा हक्क डावाला जातोय विद्यापीठामधल्या आरक्षणाचा, तेव्हा मात्र तुम्ही त्याच्यावर बसून राहता आणि काहीच करत नाही. आजपर्यंत गेल्या अनेक दिवसापासून हा हे 22 जानेवारीला जजमेंट आलं, 22 जानेवारी 2019 आणि त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर लगेच ऑर्डिनन्स काढायला पाहिजे होता, अध्यादेश काढायला पाहिजे होता किंवा पार्लमेंट सुरू असताना पार्लमेंटमध्ये त्याच्यावर कायदा करून घ्यायला पाहिजे होता. परंतु त्याच्यावर काहीच केलं नाही, हे रिव्ह्यू पिटिशन मध्ये गेले आणि रिव्ह्यू पिटिशन मध्ये पुनर्विचार याचिका आता दाखल केली आणि पुनर्विचार याचिका सुद्धा आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. मग तुम्ही वाट कुणाची बघताय? थोडक्यात मुद्दा तुम्ही जो प्रश्न विचारला तो अतिशय बरोबर आहे. हे सरकार, मोदी सरकार यांची, मोदी सरकार हे मुळात आरएसएसचं बाऊल आहे. आरएसएसची भूमिका काय राहिलेली आहे? आरएसएसची भूमिका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ही आरक्षणाच्या विरोधी राहिलेली आहे. मोहन भागवतांनी खुद्द काही वर्षांपूर्वी, अगदी 2-3 वर्षांपूर्वी बिहारच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की आरक्षण हे असता कामा नये, असलं तरी आर्थिक निकषावर असलं पाहिजे. त्याच्यामुळे मोदी सरकारची एकूण जी भूमिका आहे ती आरक्षण ते तोंडाने काही जरी बोलत राहिले, किती बाबासाहेबांचं नाव घेत राहिले किंवा काय करत राहिले, तरी मुळात त्यांची जी आयडियावाजी आहे, जी भूमिका आहे, ती आरक्षण विरोधी आहे. फक्त ते आता काय करतायत की आरक्षणाचा उपयोग करून आरक्षणाशी विरुद्ध खेळ करतायत. म्हणजे आरक्षणाच्या विरुद्ध आरक्षण अशा पद्धतीने ते लढाई झुंपवत आहेत आणि आरक्षण हे जे आहे ते खतम करू इच्छित आहे. मागासवर्गीय विरोधात खुला प्रवर्ग असा पण एक संघर्ष यामधून दिसतो, तर त्याकडे कसं बघताय? एकूण या आरएसएस असेल किंवा भाजप असेल किंवा मोदी सरकार असेल, हे प्रामुख्याने
हे उच्च जात वर्गाचं हित बघणारे सगळे लोक आहेत, संघटना आहेत आणि पक्ष आहेत, आणि त्यांचं नेहमीच असं राहिलेलं आहे की ते लढाया लावतात दोन समाज गटांमध्ये, मध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम लावतील, ख्रिश्चन हिंदू विरुद्ध ख्रिश्चन लावतील. ही त्यांची स्टाईल आहे, ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे आणि ही त्यांची आयडियोलॉजी आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्या आयडियोलॉजीनुसार सवर्ण विरुद्ध विरुद्ध दलित, धनगर विरुद्ध आदिवासी, मराठा विरुद्ध ओबीसी असा सतत संघर्ष ते पेटवत राहतात. आणि हे केवळ मतांच्या राजकारणासाठी हे अशा पद्धतीने संविधानाला उद्ध्वस्त करू बघतायत. आणि अतिशय गंभीर गोष्ट आहे ही, संविधानाच्या विरोधातली ही गोष्ट आहे आणि ती सगळ्यांनी हाणून पाडण्याची गरज आहे. आताच मुख्यमंत्री फडणवीसांनी धनगर समाजाला एसटी मध्ये समाविष्ट करण्याबाबतची घोषणा केली होती, तर त्या घोषणेला घेऊन काय सांगा आपण? फडणवीसांनी जी घोषणा केलेली आहे ती पूर्णतः संविधानाच्या विरोधात आहे. आपल्याला असं दिसतं की संविधानाच्या शेड्यूलमध्ये महाराष्ट्राचं जे शेड्यूल ट्राईबचं शेड्यूल आहे, शेड्यूल आहे, त्याच्यामध्ये 45 अनुसूचित जमाती महाराष्ट्रामध्ये आहेत, आदिवासी जमाती महाराष्ट्रात 45 आहे. त्याच्यामध्ये ओरॉन धनगड किंवा ओरॉन धांगड नावाची जी जमात आहे ती 36व्या क्रमांकावर आहे. आता धनगर समाजाचं काय झालं की धनगर समाज हे पूर्वी ओबीसी मध्ये होते, नंतर काही काळाने ते एनटी मध्ये आले आणि त्यांना NT3 म्हणून त्यांना स्वतंत्र एका जातीसाठी 3.5% स्वतंत्र आरक्षण आहे. आणि काय झालं याच्यामध्ये की मगाशी सांगितलं की फोडा आणि झोडा जे चाललेले दोन समाजांमध्ये, अगदी वंचित समूहांमध्ये सुद्धा संघर्ष पेटवायचा अशा पद्धतीचं हे मूळ त्यांचं कारस्थान आहे. आणि याची सुरुवात कुठं झाली तर नरेंद्र मोदी गेल्या 2014 ज्या निवडणुका होत्या त्यावेळेस जे आले होते सोलापूर पंढरपूरला, त्यावेळेस त्यांनी तिथल्या सभेमध्ये पहिल्यांदा ही मांडणी केली की मी तुम्हाला धनगरांना, कारण की आपल्या या सगळ्या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगरांचं प्रमाण फार मोठं आहे, आणि त्याचा विचार करता केवळ निवडणुकांवर डोळा ठेवून त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलं की आम्ही तुम्हाला सत्तेत आलो की तुम्हाला आरक्षण देऊ. फडणवीसांनी खुद्द बारामतीमध्ये जेव्हा धनगर समाजाचं आंदोलन सुरू होतं, खुद्द फडणवीस त्या ठिकाणी गेले, उद्धव ठाकरे गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही कॅबिनेट पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ. आणि अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी आता पुन्हा जेव्हा निवडणुका गेले 5 वर्ष त्यांनी त्याबद्दल फारसं काही केलं नाही, आता परत त्यांनी उठाव घेतलेला आहे आणि आता पुन्हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धनगर मतांच्या मतांवर डोळा ठेवून त्यांनी आता असं जाहीर केलं की हे जे 36 महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये जे 36व्या क्रमांकावर ओरॉन धनगड आहेत ते म्हणजेच धनगर, ते धनगड नव्हे तर धनगर आहे, ही स्पेलिंग मिस्टेक आहे अशा पद्धतीचं धनगर समाजाचं जे प्रतिपादन आहे ते मान्य करून, जे मुळात पूर्णतः असंविधानिक आहे, संविधानाच्या विरोधी आहे, ते त्यांनी स्वीकारून ते आता त्यांनी जाहीर केलंय. दोन प्रकारे त्यांनी घोषणा केलेल्या आहेत. एक, विधान परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील जे महसूल मंत्री आहेत त्यांनी असं सांगितलं की आम्ही केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार आहोत. दुसरा त्यांनी असं सांगितलं आणि फडणवीसांनी पण आता परवा सांगितलं की जे उच्च न्यायालयामध्ये एक प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहेत आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये ते असं म्हणणार आहे, ते सगळं प्रतिज्ञापत्र तयार झालेलं आहे, जे हे आहेत महाराष्ट्राचे जे महाअधिवक्ता आहेत कुंभकोणी यांना धरून त्यांनी ते प्रतिज्ञापत्र बनवलेले आहे, त्याच्या माध्यमातून ते असं सांगतायत, कोर्टासमोर अफिडेव्हिट देत आहेत की 36व्या क्रमांकावरचे ओरॉन धनगड हे काही कोणी वेगळे नसून ते धनगरच आहेत, जे संविधानामध्ये त्यांचा धनगरांचा समावेश नाही, जे शेड्यूलमध्ये नाही, त्यांना अशा पद्धतीनं पूर्णतः बेकायदेशीरपणे पूर्णतः मनमानी पद्धतीनं ते त्याच्यामध्ये आदिवासींमध्ये समावेश करू बघतायत. आणि जे भटकेमुक्त धनगर आहेत ते त्यांना त्यांच्या सवलती त्यांना चालू ठेवण्याच्या ऐवजी त्यांना आदिवासींमध्ये घुसवू बघतायत. आणि हा फडणवीस आणि मोदी सरकारचा हा संपूर्ण जे कारस्थान आहे हे आदिवासींना महाराष्ट्रातले जे 9.5% एकूण जी लोकसंख्या आहे महाराष्ट्रातली त्याच्यापैकी 9.5% आदिवासी आहे, त्यांचं संपूर्ण जे भविष्य आहे, त्यांचं शैक्षणिक असेल, नोकऱ्यांमधलं आरक्षण असेल किंवा त्यांच्या एकूण सवलती असतील, त्यांच्यावरचा हा मोदी सरकारने किंवा फडणवीस सरकारने केलेला एक जीवघेणा सर्जिकल स्ट्राईक आहे. आणि आम्ही आणि महाराष्ट्रातले जे सगळे आदिवासी आहेत, वेगवेगळ्या सगळ्या संघटना आहेत, त्या अतिशय द्वेषाने याचा विरोध करतायत. आज नवापूर बंद करण्यात आला होता आणि हळूहळू हे लोन पसरेल आणि आम्ही त्या निमित्ताने अशी मागणी केलेली आहे. काल आम्ही पत्रकार परिषद घेतली, महाराष्ट्रामध्ये 25 आदिवासी आमदार आहेत, 4 आदिवासी खासदार आहेत आणि विष्णू सावरा हे आदिवासी मंत्री आहेत, ते हे निमूटपणे बघ
ते सावरा मंत्री जे आहेत त्यांच्या सोबत उभे राहिले, त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या आदिवासी समाज आदिवासी संघटना विष्णू सावरांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. जे सगळे आदिवासी खासदार आहेत त्यांनी याचा निषेध म्हणून राजीनामा द्यावा. सगळ्या 25 आदिवासी आमदारांनी चर्चेच्या शेवटची शेवटचा प्रश्न विचारतो की भारत बंद करून तोडगा निघेल का? जेव्हा शासन संस्था ही समाजातल्या तळागाळातल्या घटकांवर अन्याय करू बघते, त्यांचे जे संविधानिक हक्क आहे ते हिरावू बघते, त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करू बघते आणि एका अर्थाने या सगळ्या समाजावर एक सर्जिकल स्ट्राईक करू बघते करते, तेव्हा इथल्या तळागाळातल्या समाजाला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नसतो. रस्त्यावर येणं हे संविधानिक गोष्ट आहे, ही कायद्याची गोष्ट कायदेशीर गोष्ट आहे आणि भारत बंद सुद्धा ते करू शकतात. जर अशा पद्धतीनं जर आमच्या या हक्क हिरावून घेतले जात असतील तर रस्त्यावर यावं लागेल, संघर्ष करावा लागेल. आणि केवळ आम्हाला वाचवण्याचा मुद्दा नाही, केवळ आरक्षण वाचवण्याचा मुद्दा नाही, तर हे संविधान वाचवण्याचा मुद्दा आहे. आणि म्हणून आम्ही अशा प्रकारचा आरएसएस पुरस्कृत भाजपा पुरस्कृत संविधानावरचा सर्जिकल स्ट्राईक आम्ही हाणून पाडू, परतवून लावू आणि त्यासाठी भारत बंद काय असेल किंवा त्याच्या पुढच्याही जे संविधानिक चौकटीमधले आंदोलन असतील ते सगळे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आज आपण मॅक्स महाराष्ट्र बोलतो. धन्यवाद. थँक्यू.